आज आपण बघा या महाराष्ट्राला मोदीजींनी काय दिलं। मी तर खरं असं म्हणतो, आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित बसलोय, का बसू शकलो? याकरता बसू शकलो की कोविडची वॅक्सिन मोदीजींनी तयार केली आणि महाराष्ट्रामध्ये 17 कोटी टीके, 17 कोटी इंजेक्शन त्या ठिकाणी मोफत आपल्याला दिले। ते इंजेक्शन जर दिले नसते आज आपण बसू शकलो असतो का? आज आपण बसू शकलो असतो का? काय अवस्था होती विचार करा। जगामध्ये केवळ 5 देश कोविडचे इंजेक्शन बनवू शकले, त्या 5 देशांमध्ये भारत आहे। आणि जर भारताने कोविडची लस तयार केली नसती काय अवस्था असती? आम्ही त्या ठिकाणी अमेरिकेपुढे भिकेचा कटोरा घेऊन उभा असतो, रशियापुढे भिकेचा कटोरा घेऊन उभा असतो, आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या। त्यांनी सांगितलं असतं थांबा, आधी आम्ही आमच्या लोकांना लस लावतो, त्याच्यानंतर तुम्हाला देतो। करोडो लोक मरून गेले असते, मृत्यूचं थैमान पाहायला मिळालं असतं, प्रेतांचा खच पडला असता। पण मोदीजींनी आपल्या देशामध्ये लस तयार केली, मोफत लस आपल्याला दिली आणि म्हणून आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत। आणि केवळ आपल्याला दिली असं नाही, तर मोदीजींनी 100 देशांना लस दिली। मी मॉरिशसला गेलो होतो, मॉरिशसमध्ये आपल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन तिथले पंतप्रधान आणि मी केलं। आणि ते केल्यानंतर मॉरिशसच्या राष्ट्रपतींकडे गेलो, मॉरिशसचे राष्ट्रपती म्हणाले मोदीजींना आमचा आभार सांगा। मी म्हटलं कशाबद्दल? म्हणाले आमचा मॉरिशस जिवंत आहे, तो मोदींमुळे जिवंत आहे। मोदीजींनी मॉरिशसला जर कोविडची लस दिली नसती तर आमच्या मॉरिशसमध्ये कोणी जिवंत वाचलं नसतं। माझा ऊर अभिमानाने भरून आला। 100 देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती सांगतात की आमचा देश आज जिवंत आहे तो मोदींमुळे आहे। ही भारताची आज अवस्था आहे। अर्धवट राव, आता हे पहिलं पात्र कोणाचं? कोणी इंट्रोड्यूस केलं आपल्याला? रामदास पांडे, बोलका बाहुला। आता मला अर्धवट राव म्हणत असतील तर हे दिल्लीश्वरांचे काय आवडाबाई आहेत का? कारण त्यांची 2 पात्र होती, अर्धवट राव आणि आवडाबाई, पण ते पण दिसत नाही। आता ती नावडाबाई झाली आहे। पण मोदीजींनी लस तयार केली या वाक्याला काय अर्थ आहे का? पूर्ण क्लिप ऐकली नाही, पण ते वाक्य तर आहे ना। आणि ते जर नसतं तर आपण कटोरा घेऊन बसलो असतो वगैरे, हे म्हणजे कोणत्या जगात तुम्ही राहताय? लोकांना मूर्ख का समजता? बरं, 17 कोटी लस ही एकदा तुम्हाला माहिती आहे, हे मी मुख्यमंत्री असताना तेही जाहीर केलं होतं की लस विकत घेण्याची तयारी आपण दाखवली होती की आम्ही 1 रकमी चेक देतो, आम्हाला पाहिजे तेवढ्या लस द्या। नाही दिल्या, पण आम्ही कुठेही केंद्रावरती दोषारोप केलेला नाही आहे। केंद्रानी त्यावेळेला पीपी किट कुठून आणले, त्याची खरेदी कशी झाली, त्याच्यात घोटाळा झाला का, N95 मास्क कुठून आणले, हे कुठं रेमडेसिवीर कुठून आणले, टेंडर काढली होती का, आम्ही कुठे विचारतोय?